तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. झाला घेवडा तोडून, घेवडा तोडून झाला का म्हणल्या? अग आबाळ आलाय बघ, राधा आताच गेली वाट बघून, दोनदा झाला चक्र यायच्या. फोन आलता तिचा, फोन आलता, आली म्हणली फोन कर, आता येऊन गेली म्हणली कधी यायची, आता संध्याकाळ आल्यावर यायची म्हणलं. बर बर बर, काय मग वहिनीच काय चाललंय निवांत? काट्यावरच बसली काय? मला वाटलं कटाळाला, मला वाटलं संध्याकाळच्या काय हजेरी लावायची, दिवसाची दिवसाची हजेरी वय आता लावली की कमीत कमी दुपारी राहा लावली ना हजेरी, चार वाजता असं कवा का असं पण सकाळपासून वाट बघती ती घरी बसवले, ती माळावर यायला सगळी आधी माळावर आलती, मला हाती आली वाटतं, आता इथं मागे लावली मी. फोन केलता तिने मग मला, सारखीच वाट बघती ती कशी येणार कशी येणार. आता पोर गेले ती घरी, आता पोर पोरांना म्हणते आता नाही का आली, पाणी पाणी थांबती थोड्या वेळा झालं का तोडून का अजून लिहाय होय सगळा थोडा आला का कसलं भारी वाटतंय वरी घेतलंय उचलून तर. बाल्या कुठ चाललाय, बाल्या कुठ चाललाय? ती म्हणते गाडी शिकव मला. होय आदू गाडी शिकायची? बाल्याला शिकायची? शिकले शिकलेला आहे. होय मग मामाची बारका फोटो काढायचा वय, ती म्हणते कॅमेरा कुठे? कॅमेरा घरी आहे मामा बशी. नको म्हणलं ह्या वेळेस तुले ताप देतो म्हणून आणलाच नाही. बाय बाय आओ पडाल गाडी बाले इकडे. बायांचं झालंय चाललाय घेवडा तोडायचा. काय म्हणायचं मग आता, रक्षाबंधनची सुट्टी घ्यायची का नाही उद्या? आता चल तोडायचा नको, राखा पौर्णिमेला जायला. मग काय म्हणते? मग काय ठरवलं? तुम्ही उद्या कामाला तुम्ही सासू पाया पडून आली चल बाया म्हणून आणि आज सुंदम दिदी मिळ कुठली कुठं घालावं मिळ. मी काय करणार आहे उद्या, ह्यांना राहणार घडी भर लावणार आहे. हा एकदा तोडा चल झाले की निष्ठी मारायची, निष्ठी मारून उद्या माझी जाऊ माझी जाऊ माझी जाऊ काय आता चालेल तुला लगेच पळतच आणते गंमत खायला लगेच आली. अगं आता सगळं सिक्रेट फोडल्यानंतर मग उद्याच कसं काय राहायचं? गपाची पाणीच म्हणायचं पाणी पिऊन मागच्या माग येते म्हणायचं झाडे येऊन आता नाही काय एवढं काय अरे पडायचं आमच्यासारखं आपलं मधनं 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 निघायचं एकदा साडी चांगली फिरली घालून न्यायची सांगायचंच नाही त्यांना. तसंच करायचं तसंच करावं लागेल म्हणजे वर्षाचं म्हणणं आहे उद्या येऊ नी असं आहे काय? वहिनी तुम्ही वहिनी नसतील कुठं जायच्या? तिकडे या खायचं पण तिकडे आवाज जरा कमी यायला लागला काय नाही म्हणलं. बर बर त्याला घेवडा तोडाय म्हणलं की नाही आता मला घेवड्यात नाही इकडे इकडे जायला येत नाही बघा ठरवावं लागतंय का गेवडा तोडायचं म्हणलं की मला जावं लागतंय उद्या. माझी वळ आली ना तिकडची तोडायचं काम म्हणलं की जायचं नाही म्हणलं थोडा घ्यायचं घरी बसून द्यावं एक दिवस तरी बस की मग सांगाव भावाला मग भाऊ म्हणते काय तोड बघू संध्याकाळी करू नियोजन. वटेन तोडताय बादले घ्याय पाहिजे ग बादली सारखी उचलावं लागत असेल ना बसत नाही घेवडा
नाही का बसत का अरे भारी आला आहे घेवड्याची सुट्टी झाली आता आता उद्या सुट्टी असेल सोमवारची रक्षाबंधनची सोमवारची नाही गेल्या सोमवारी 8 दिवस झालं का बाहेर जाऊन तुम्ही फिरायला 8 दिवस दिवस कसं जाते ते कळत कळत सुद्धा नाही तर तीच घेशा रविवारी गेलता ना पाय उचलं ना आता आमच्या वर्षा भाईला जेवण केली असतली का त्याच्यावर त्याच्यामुळे लाल मुंग्या माळा आला दुसरी ही घ्या की दुसरी पिशवी घ्या फडका त्यानं ही सावली केली नेले की का तुला असले काय जे जावची दिल्या सासूने दिल्या वहिनी अजून घेवड्यातच आहे वहिनी माल निवडून घेतलाय किडक मोठ असं काढलंय चांगलं चांगलं मोठ्या मोठ्या ह्याच्यात बियासाठी ठेवलेत किडक्या अशा फिकून दिलेत सगळ्यांनी जिकडे तिकडे ह्या मी काढल्या तेवढ्या इकडं वहिनींनी काढले त्या आईनी काढलेत तिकडं वर्षाच्या पलीकडे असलेल्या वहिनींचा माल निवडायला चालू आहे आता निवडाय नाही भरायला चालू आहे बॅगा मोजून किती किलोची बॅग वहिनी 10 किलो आणि वरी 100 ग्रॅम ती 100 ग्रॅम फ्री मध्ये ना शेतकऱ्याला कोण देत गाव एक ग्रॅम तरी वरी मिरच्या तर तुम्ही 250 ग्रॅम वरी टाकायचा ना शेतकरी मोठ्या मानाचा आहे खरं 100 ग्रॅम वर टाकायचा प्रत्येक मालाला 10 किलोच्या पिशव्या भरायच्या तर बॅगा अशा आता हे कुठं पुण्याला आणि हे राहिलेला पुण्याला का बर 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 कुरवाडी आमची छोटी आहे त्याच्यामुळे ही सगळा माल ही तर काही खपत नाही आणि आमच्यासारखी अशी शेतकरी इथली जवळची थोडा माल निघालेला आणणारे असते त्यामुळे माल जास्त गेला आवक झाली की भाव कमी येतो त्याच्यामुळे आता ही माल पुण्याला पाठवायचं ठरलंय इकडं वजन पिशव्या भरायचं चालू आहे किती झाले अजून कमी पडल्या काय 9 किलो 800 ग्रॅम झाले या झालं बरोबर 10 किलो 100 ग्रॅम तर असं वजन करून पिशव्या भरायचं ह्याची बी झट थोडी नाही बांधावं लागत मग आता हे नाना आल्यावर नाही का खाली इकडे डाळिंबाची बाग पण डाळिंबाची बाग यांची फेल गेली यंदा पाणी गेलं उन्हाळ्यात पाणी प्यायला बी नव्हतं त्यामुळे बाग फेल गेली आहे ना 15 दिवस पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे फेल गेली मस्त पैकी आपल्या पुढे ताट आले आता घेवड्याची उसळ दोडक्याची आमटे आणि ज्वारीची भाकरी चपाती आहे अजून बरंच काय काय पण मी आता सध्या एवढंच ताटात घेतले चला मस्त जेवण करून घेऊ The next day ही चालले ती दवाखान्यात बाल्याला पण न्यायचंय जरा तापलाय आणि तिकडीवर देव महादेवाला पण चालले ती त्याच्याबरोबर बाई पण हा माझा दुसरा भाऊ सगळी म्हणते दुसरा भाऊ दाखवा तुमचा ए किती उशीर लागेल यायला बर बर आम्ही आलो आता इकडं सराफाच्या दुकानामध्ये आणि आपलं चालू आहे राखी बघायला कोणती पसंत पडते ती मी बाकीच नाही तुम्हाला दाखवू शकत घालून बघतोय नंतर दाखवतो आम्ही कुठली घेतली ती
दोनशे रुपये लेट बारा छान आहे बघ राखी ती पण हा किती लेग बसती 20 रुपये लेख राखी मस्त मला तर आवडली नाजूक आठ बाय मी आपण राखी बांधायचं पाहिजे दीदी नको आढळले कुठं पैसे बसले बाहेर घेतले काही काय मला माहिती नाही पहिले कोण नेले नको खरंच नको बस खरंच नको मला काही अपेक्षा नाही खरंच नको जी मला तुम्ही पाठिंबा द्यायचा ना तो बस माझ्यासाठी बस अरे कोण नाही गेल तुम्ही घालावा नसते गेलं खाऊ का नाही लूज नाही पण ती मला हे नाही राधा खरंच नको राहू राहुली पण मला नको काय केला पळायला लगेच पैसे बॉटन बस बस
ओके तू पैसे आता ती चाचल पण घ्यायचं ते म्हणून माझ्याकडे पेडा चालेल दोन हातात घ्यायची असते हा खाय जातो बेडा खाय जातो खाल्यावर खाल्यावर मग पलटी इकडे उचलून उचलते ती बारके पोर खाल्ला खाल्ला खा 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 तशीच करते ती ताटात पेड लेकर बारके येते ना घेऊन येते रिकामा बॉक्स बघा तुम्ही आता मोठ गिफ्ट पाहिजे ना तुम्हाला कुठलं ए चल पापड तुझ्या मोठी आहे ती 5 रुपये घेऊन आला 5 रुपये घेऊन आला नाही बॉक्स लक्षात बॉक्स होते की माळावर सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा बरं तरी माझा छान वाटते चला तुम्ही बांधा चटकारी द्यावं आहे असंच आहे शुगर राव भेटतच नाही नको पैसे
आपली बड्डी नाही. आमच्या तात्यांच्या बहिणीबाई रक्षाबंधन झाली. जोडीनं पडा जोडीनं. ह्या माझ्या आत्या आहे त्या. पण आत्यांचं वय खूप आहे. तात्या किती मोठे असतील तुमच्यापेक्षा आत्या? 90 च्या ना.